वसंतराव नाईक उर्दू शाळेची इमारत ही 4-5 वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असल्याने पालकांनी तक्रार केली. शाळा व्यवस्थापकाकडून इमारत बांधकामाचे आश्वासन देण्यात आले, परंतु सत्र सुरू झाल्यानंतर ही तीच अवस्था असल्याने पालकांनी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. वसंतराव नाईक शिक्षण संस्था वसंतनगर अंतर्गत वसंतराव नाईक उर्दू हायस्कूल कलगाव येथे चालवली जाते. 5वी ते 10वी पर्यंत असलेल्या शाळेत कोणत्याही प्रकारची भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने शैक्षणिक वातावरण नाही. सध्या पालकांना शिक्षणाऐवजी मुलांची जास्त काळजी घेण्याची वेळ आली आहे. शाळेची इमारत फार जुनी असल्याने कोणता भाग कधी कोसळेल याचा नेम नाही. छतावरील कवेलू वानरांनी फोडली. पाणी गळत असल्याने केव्हाही सुट्टी देण्याची वेळ येईल याचा नेम नाही. मुत्रीघर संडास नसल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागते. पिण्याचे पाणी नाही. नागरिक आणि पालकांनी संस्था चालकासह शिक्षण मंत्र्यांना तक्रार केली. नवीन जागेवर इमारत बांधकामासाठी भूमिपूजन केले, परंतु त्यासमोर काही न झाल्याने पडक्या इमारतीतच शाळा सुरू झाल्याने पालकांना मुलांच्या शिक्षणाऐवजी जीवाचीच जास्त काळजी घेण्याची वेळ आली आहे. शाळा शिक्षण देण्याऐवजी शिक्षण थांबवणारी ठरत आहे. व्हिजन प्लस न्यूजसाठी अजित शेख, दिग्रस.